नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडरा येथील शेतकरी संतोष ढोले यांनी त्यांच्या अर्धा एकर शेतात 1.5 महिन्यापूर्वी वांग्याची लागवड केली होती. सध्या हे पीक जोरात आलेले असून आता वांग्याची फळे निघण्याची वेळ आलेली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद असल्याने अडत व्यापाऱ्यांकडून वांग्याच्या 15 ते 16 किलोच्या कॅरेटला फक्त 30 ते 40 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या भावात पिकावर झालेला खर्च तर सोडा, वांगे तोडणीला लावलेल्या मजुरांचे पैसेही मिळत नसल्याचे. 1500 झाड लावलेलं आहे, अर्धा एकर, अर्धा पाऊण एकर मध्ये, आणि वांगे मस्त चांगले आलेले होते. म्हणजे भाव आता लगेच ढासळलेले भाव आहेत एकदम. वांग्याची सुरुवात झाली आणि या कोरोनामुळं सगळं लॉकडाऊन असल्यामुळं बंद आहे बाजारपेठ सगळी. आणि आता वांग्याचं कॅरेट 30 ते 35 रुपयाला मागत आहेत आडतमर नेल्यानंतर. आणि आता बाजार बंद असल्यामुळं आम्ही विकूबी शकत नाहीत हे वांगे. आणि सध्या बंद असल्यामुळं आता हे सगळे जनावराला टाकायची वेळ आलेली आम्हाला हे वांगे. आणि बंद असल्यामुळं वांगे तर खूप आलेले होते. माल चांगलं आहे, मी दरवर्षीप्रमाणे भाजीपाला करीत असतो. गेल्या वर्षी मी 1 एकर भेंडी केली होती, त्यातून मला अपेक्षित होतं. पण त्यावेळेस बी असंच होतं असल्यामुळं मला त्यावेळेस बी काही अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाही. आणि ह्या वर्षी पण मी केलेलं आहे, पण मला काही भेटलेलंच नाही. आता वांग्यामध्ये सुरुवात झाली ती माझ्यावाली, खूप वांगे आलेले आहेत, चांगले आलेले आहेत. पुन्हा खर्च मी केलेला आहे 30-35 हजार रुपये माझ्यावाला खर्च झालेला आहे वांग्याला. संतोष ढोले यांनी आपल्या अर्धा एकर शेतात लागवड केलेल्या वांगीच्या पिकावर 30 ते 35 हजार रुपये खर्च केला असून आता वांगे मोठ्या प्रमाणात आले असल्याने व ते तोडणी करण्याच्या वेळेलाच बाजारपेठा बंद सारख्या अडचणी उभ्या ठाकल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजार बंद असल्याने वांगी कुठे विकावी असा प्रश्न संतोष यांना पडला आहे. वांग्याचा माल व्यापारी घेतात, मात्र तो कवडीमोल भावाने यात 15 ते 16 किलोच्या कॅरेटला फक्त 35 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. 2 रुपये किलो भाव मिळत असल्याने झालेला खर्च सोडा, पण वांगी तोडणीला लावलेल्या मजुराचे पैसे निघणे अवघड झाल्याचे ढोले सांगतायत. यावर्षी कोरोनामुळे बाजार बंद नसते तर वांग्यातून 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा ढोले यांनी होती. मात्र आता तेच वांगे जनावरांना टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे त्यांनी सांगितले. मला 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं ह्या वांग्यापासून. सुरुवात झाली ती माझ्यावाली, पण आता पुन्हा हे लॉकडाऊन पडल्यामुळं बाजार बंद असल्यामुळं आता काही 1 रुपया बी होत नाही आहे वांग्याचं. सध्या मी आता नेतोय पण तोडतोय, 1-2 कॅरेट नेल्यानंतर काहीच होत नाही त्याच्यावर. 30 आणि 35 रुपयाला मागतात. आणि वांगे तर खूप आलेले आहेत, त्याला आता लई मोठा माल आहे माझ्याकडे आता सध्या वांग्याचा. पण त्याला भाव नसल्यामुळं जाणाऱ्याला टाकायची वेळ आलेली माझ्यावाली आता.